शेतकरी मित्रांनो नमस्कार। तर मित्रांनो, शेतकऱ्यांची चिंता वाढणार कारण की 25 एप्रिल पासून पुन्हा बरसणार अवकाळी पाऊस। अवकाळी पाऊस महाराष्ट्रामधून काही गेल्या कारता पाय घ्यायला तयार नसल्यानं एकंदर असे चित्र आहे। अख्खा एप्रिल महिना अधूनमधून वादळी वाऱ्यासह कोसळणारा अवकाळी पाऊस पुन्हा एकदा रौद्र रूप दाखवणार असल्यानं चिंता वाढली आहे। एकीकडे हवामानात प्रचंड उकाडा तर उष्णतेमुळं सगळीकडे होरपळा सुरू असून दुसरीकडे आता पुन्हा छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण मराठवाड्यामध्ये 25 एप्रिल नंतर पुन्हा पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला आहे। APJ अब्दुल कलाम खगोल अंतराळ विज्ञान केंद्राचे संचालक श्रीनिवास औंधकर यांनी सांगितलं, उन्हाळा हा मार्चपासून जाणवायला लागतो त्यामुळं सर्वत्र उन्हाची तीव्रता आहे, परंतु यंदा तसे काही झाले नसल्यामुळं मार्च महिन्यात पाऊस पडला। मध्येच पाऊस मध्येच उन्हाचा तडाखा वाढलेला असल्यामुळं वातावरणामध्ये मोठा बदल दिसून येत आहे। त्याचा परिणाम विविध व्यवसायावर देखील झाला असून शेतीवरही त्याचा मोठा परिणाम दिसून येत आहे। सध्या तापमान सरासरी 40 अंश सेल्सिअसच्या वर गेले असल्यानं त्यामुळं उन्हाचा तडाखा वाढलेला दिसून आला आहे। आता पुन्हा पावसाचा अंदाज वर्तवला जात असून त्यामुळं यावर्षी उन्हाळा आणि पावसाळा असे दोन्ही ऋतू एकताच सर्वांना अनुभवायला मिळत आहे। कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळं वातावरणात बदल होत आहे। कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळं पाऊस पडतो। या महिन्यात शेवटच्या आठवड्यात पाऊस पडण्याची शक्यता आहे। संपूर्ण मराठवाड्यात 25 एप्रिल नंतर पाऊस असेल असा अंदाज आहे। हा पाऊस 27 तारखेपर्यंत असणार असल्याचं हवामान विभागानं वर्तवलं आहे।